9 वर्षीय विद्यार्थिनी मानवी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर तयार होऊन शाळेत गेली होती. मैत्रिणी सोबत असताना अचानक तिचा हात थरथरू लागला. अन पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा. विकासनगर सेक्टर 14 येथील रहिवासी शिखर सेंगर यांची 10 वर्षांची मुलगी मानवी ही मॉन्टफोर्ट शाळेत इयत्ता 3 मध्ये शिकत होती. तिच्यासोबत तिची मोठी बहीण माही ही 11वीत शिकते. सकाळी मानवी आणि माही शाळेत गेल्या. दुपारी जेवण झाल्यावर मानवी तिच्या मैत्रिणींसोबत कॉरिडॉर मधून क्लासच्या दिशेने जात होती. या दरम्यान अचानक ती दचकली आणि जागेवर खाली पडली. मानवीला बेशुद्ध अवस्थेत पाहून तिच्या मैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केला. आवाज ऐकून शिक्षक आले. मानवीला बेशुद्ध अवस्थेत पाहून शाळा प्रशासनाने कुटुंबियांना माहिती दिली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेले. माहिती मिळताच कुटुंबीय तिथे पोहोचले आणि त्यांनी मुलीला दुसऱ्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. यापूर्वीही आजारी पडली होती. विद्यार्थिनीचे धाकटे आजोबा DPCO यांच्या म्हणण्यानुसार मानवीची प्रकृती काही दिवसांपूर्वीच बिघडली होती. उपचारानंतर आराम मिळाला पण मानवीच्या हृदयविकाराची माहिती कुटुंबियांना नव्हती.